दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात सध्या अपघातांचे प्रमाण चांगलेच वाढले, यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं देखील समोर आलंय। याला कारण आहे नियंत्रणात नसलेला वाहनाचा वेग, मात्र आता या अपघातांना आळा बसण्याची शक्यता आहे। थोड्या प्रमाणात का होईना, पण अपघात कमी होणार आहे, कारण शहरातील अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीने मंजूर केलेल्या 333 गतिरोधक बसवण्याचे काम येत्या 15 दिवसात सुरू होणार आहे। शहरातील प्रमुख भागात तसेच गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग यासारख्या विविध प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजना केल्या जाणार आहे। या संदर्भात पुढच्या आठवड्यात ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे। दरम्यान या कामांमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातांना आळा बसणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।